हॅलो मित्रांनो, मी नेहा नितीन. तुम्ही बघत आहात MH9 ब्लॉग. तर आज माझा पहिला व्हिडिओ आहे हा या चॅनलवरती आणि फर्स्ट ब्लॉग आहे. मला याचा अनुभव काही सुद्धा नाही आहे, परंतु द्या. तर आज आहे 8 ऑगस्ट. तर आपण उद्या सकाळी गडाव म्हणजे ट्रॅकिंगला जाणार आहोत. तर आपण आज संध्याकाळी 5 ते 6 या दरम्यान आपण इथून निघणार आहोत. तर चला आता आपण डायरेक्ट भेटू. निघत आहोत चाली चाल चाल. सुरुवात आपण गड चालायला चालू केला आहे. सर्वप्रथम मी सांगतो की आपण सध्या चाललो आहेत माणिकगडला, जो आहे पनवेल, मुंबई पनवेलमध्ये. तो सध्या आपण सध्या ट्रेकिंगमध्ये चालू आहे. हा पहिल्यांदा हा ट्रेकिंग माझा अनुभव आहे. पहिल्यांदा मी चढतो आहे, मला यातला काही अनुभव नाही आहे. तरीसुद्धा मी प्रयत्न खूप करेन तुमच्यासाठी ब्लॉग वगैरे टाकायचा. ओके, बाकीचा आनंद निसर्गाचा तुम्ही घ्या, मी पण घेतो. बाकीची टीम आमची आता सध्या येत आहे. तर आम्ही इथे पाऊस येत आहे म्हणजे थांबलो होतो. पडके घराव हाय सोमू व्हॉट्सअप करून की हाय. अजून पडला लांब आहे, एकाला येईल. क्रॉस करून पुढच्या वाटचालीकडे चालवत आहोत. सोपा येत आहे, सोपा येत आहे, सोपा रस्ता. मावशीकडे आपण रस्ता विचारत आहोत. मावशी सांगत आहेत त्या साईडनी जावा. इकडून नाही म्हणलाच होता तेचसाठी कॅरी बॅग घेऊन. असं जाऊ ना सर. हनुमान मंदिर कुठे आहे? हनुमान मंदिर, मारुती मंदिर, मारुती मंदिर किल्ल्यावर किंवा मारुती मंदिर किल्ल्यावर आहे. विचारत आहे आपण असं जायचं. टाकू नको रस्ता कच्चा असले म्हणे
हळू 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 तरी आपण पोहोचत नाही आहे. एमएससीबीचे काम इथपर्यंत आलेत पण आपण पोहोचत नाही आहे. आपल्या मायबापांची पुण्य ते आता आपण विचारत रस्ता विचारत चाललो आहे. तर आता आपण आहो मध्यवर्ती मध्य पण आहे सुरुवात आहे पाहिजे सुरुवात आहे. आता इथून अवघड चढण चालू आहे. दोन मित्र भेटलेत खेळत आहेत आमच्यासोबत. खेळा खेळा त्यांच्यासोबत खेळा अशा तरुण आहेत. पाऊस पाऊस खूप जोरदार चालू झाला आहे. कॅमेऱ्यावरती पाऊस लागत आहे त्यामुळे थोडासा ब्लर होत आहे. हा आपण आता थोडासा मध्यभागी आलेलो आहे अशा तऱ्हे. हा प्लेन रस्ता आहे तिथे थांबलो आहे. तिथं फोटो सेक्शन चालू आहे. काढा काढा व्यवस्थित व्यवस्थित पोहोच व्यवस्थित. चला आपण आता निघत आहोत पुढच्या वाटचालीकडे. तर आपण खूप दमलेला दिसतात तर मी कारण अनुभव नसल्यामुळे खूप दमल्यासारखं वाटत आहे. पण तरी प्रयत्न चालू आहेत का गड तर राहतात. तर बाकीची टीम समोर चाललेली आहे. तर आता आपल्याला हा समोरचा दिसतोय हा गड चढायला ट्रेकिंग करायचं आहे सध्या आपल्याला. हा सध्या पूर्ण फ्लॉक फ्लॉक दिसत आहे. सगळे धुकट काहीतरी ढग ढग असतील तर त्याच्या पलीकडे जो उंच असं दिसतो ढग डोंगर त्याच्यावरती आपल्याला आता चढायचा. ही आपली टीम बोलत बोलत चालली. आता बारी खेकडा खेकडा गेला. आता नवीन ट्रेकर आहे आम्ही सध्या माहित नाही आम्हाला. चला चला पुढे चला तू समोर बघा कॅमेरा काढता काढता तू यायची. चला सुरुवात झाली अवघड रस्त्याची. तर आपण चौकस चौकस उतरायचा प्रयत्न चालू आहे. ही आहे थोडी दरी. हा इथे पाणी पावसाच पाणी हे मेन कार्ड होते. तर हळू प्रमाणे आवाज ऐका. बरं आवाज तुम्हाला येतो का बघा. वानेर माकड आपली पूर्वज लोक. जंगल चोहीकडे जंगल पूर्ण जंगलाच्या मध्यमात आपण बघू. चालू आहे कॅमेरामॅन सोमू. चला सुरुवात झाली. तर आपण आलो आहोत मध्यभागी. मध्यभागी म्हणजे जंगलाची आमचा कार्यकाळ म्हणाला. चालता बोलता आपण थोडा अंतरावरती आलेलो आहोत. तर हा दिसतोय इथून गड. या गडावरती आपण सध्या जायचं आहे. समोर दाखवेल तुम्हाला मी. तर हे पाठीमुग गेलेत इथले लोकल रहिवासी. त्यांनी सांगितलं की ते इथून अजून
गड चढायला 2 तास लागतील. चला ट्राय करूया. तर आता दिसतो प्रॉपर गड. या गडावरती आपल्याला आता चढाई करायची आहे. अजून आपण पायतेच चालू आहे. तर आता खरी सुरुवात सुरू झाली आहे. इथून इथे अशा प्रकारचे बाण लावलेले आहेत जेणेकरून रस्ता विसरू शकत नाही. जेणेकरून कोणी जरी हरवला तरी तो बरोबर ट्रॅकनी व्यवस्थित जाता येईल. चला हा आहे प्रॉपर वरती गड. अजून भरपूर चढायचं आहे. इथे असं पाऊस कंटिन्युअस पाऊस तर आपण इथं आलो आहे सगळेजण. हा इथे घरा लागला आहे. सगळेजण घरा क्रॉस करत आहेत. चला आपण करूया. एअरपोर्ट जायला पाहिजे. सगळेजण जाण्याचा प्रयत्न करायचा. पाऊस तर अशा तऱ्हेने हा डोंगर जवळपास आलेला. तर आता अजून चढायचं बाकी राहिलं. आपली टीम विश्रांतीसाठी थांबलेली आहे. ड्रिंक टी ड्रिंक वॉट एव्हर बी फोट शूटिंग. तर आपण मध्यभागी आलेलो आहे सध्या. हा वरती थोडा डोंगर राहिलेला आहे आणि असा निसर्ग आहे. तर आपण इथे विश्रांतीसाठी बसलेलो आहेत. दोघे जण बाकी सगळे समोर गेलेत. कसं वाटतंय? एक नंबर. मागून बाकीचे टीम येत आहेत. बाकी सगळे समोर गेलेत. ऐक तर खूप दमलेला आहोत. खूप दमणारा आहे. फर्स्ट टाईम असल्यामुळं काय कळत नाही काय करावं काय नाही. अशा प्रकारे झाडेतून यावं लागतंय. आता झाडून गाडीतून सात जायचा प्रयत्न चालू आहे. बघूया. आमचे 2 मित्र आहेत ते अगोदर वर गेलेत. ते आम्हाला सांकेत तिथे शिट्टी मारून की आम्ही आहोत या साईडला. तर चालतो अजून बरात गड जिकायचं. गड अजून चढायचं आहे. जवळजवळ 2.5 ते 3 तास धरून नुसतं गडच चढतो. अजून गड काही लागत नाही. तर बघूया काय होतंय पुढे. कोण तो आता थोडाच चढ राहिलेला आहे. तर पाठीमागे असे बघू शकता. आपल्याला चढायचं आहे. ओ खाय चढायचा प्रयत्न करतो आपण. सेफ्टी महत्वाची. एकदम सरळ असल्यामुळे चढाचढा प्रॉब्लेम येतो. थोडंच राहिलेलं आहे. तिथून वर गेलं की होईल किल्ला. आपण आता थोड्या वेळ बसलो आहे. आता थोडाच राहिला आहे. तर ट्रॅकला येताना घ्यायची काळजी. बोट तर हवेच. इक्विपमेंट तर हवेच. थोडी बॅग घ्या, वॉटर बॅग घ्या. खायचं सामान असं सामान घेऊ नका. जास्त फुडी असेल आणि शूज घातले असेल तर वारंवार लक्ष द्या. शूजचीच लेस निघणार नाही अशी घ्यायची करे. फायनली गड दाखवणारा माहिती पत्र. श्री शहस्त्र किल्ला
माणिक गड चित्राने फोटोग्राफर चोले आहे हे तिघ जण बसले ओके अशा प्रकारे फायनली माणिक गड हा किल्ला आपण सुरक्षित केलेला आहे तर पाठीमागे असे बघू शकता थांबवतोय तर असं तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ आता ह्याच्यापुढे टाकत जाईन तर डू सबस्क्राईब अँड लाईक थँक्यू व्हेरी मच.